कल्याण के बाद अब डोंबिवली में आयोजित किया गया हैप्पी स्ट्रीट आनंद उत्सव। इसमें आयोजन में कल्याण के पुलिस आयुक्त सचिन गुंजरा सहित कई नामी गिरामी हस्तियों ने हिस्सा लिया। हैप्पी स्ट्रीट में कई खेलों को शामिल किया जाता है। नृत्य, गाने, योग, सेल्फ डिफेंस, पेंटिंग जैसे कलाओं का प्रदर्शन इसमें किया जाता है। इसके माध्यम से लोगों को आनंद के क्षण देना है। ठाणे पोलीस आयुक्त श्री जयजीत सिंग साहेब यांच्या संकल्पनेतून हॅप्पी स्ट्रीट हा उपक्रम आम्ही मागच्या 8 मेला कल्याणमध्ये चालू केला होता आणि आज रोजी डोंबिवलीमध्ये आम्ही त्या उपक्रमाची सुरुवात केलेली आहे। यामध्ये डोंबिवलीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद यामध्ये लाभलेला आहे। याच्या मागची संकल्पना हीच आहे की आपल्या दैनंदिन धकाधकीच्या जीवनामध्ये जे काही स्ट्रेसफुल लाईफ आहे त्याच्यामधून स्वतःसाठी काहीतरी वेळ काढावा, आपल्याला जे चांगलं वाटतं आहे, आपल्याला ज्याच्यामध्ये आनंद मिळतो अशा ॲक्टिव्हिटीज आपण रोडवर येऊन कराव्यात आणि आपल्या आनंदामध्ये इतरांना सुद्धा सहभागी करून घ्यावं आणि आपला आनंद हा द्विगुणित करावा। स्वच्छंद जीवन जगत असताना निरोगी जी आपलं जे काही आयुष्य आहे त्याचे पण काही योगा असेल त्याचप्रमाणे काही ॲक्टिव्हिटीज आहेत ह्यासुद्धा ह्या करण्यात याव्या, याकरिता आम्ही हा हॅप्पी स्ट्रीटचा कार्यक्रम सुरू केलेला आहे। याच्यामध्ये ठाणे पोलीस हे फक्त फॅसिलिटेटर म्हणून आहे। यापुढचे जे काही उपक्रम आहेत हे सर्व डोंबिवलीकरांनी स्वतः करायचे आहेत। फक्त यामध्ये नागरिकांची सुरक्षितता आणि रहदारीमुक्त रस्ता उपलब्ध करून देण्याची जबाबदारी ही ठाणे पोलिसांनी उचललेली आहे। या डोंबिवलीकरांनी जे काही आम्हाला भरभरून प्रतिसाद दिला आहे या सगळ्यांना आमच्या खूप खूप शुभेच्छा। मला माहिती आहे 2 वर्ष आपण सगळे कोरोनाचा सफर केला, सगळ्यांनी टेन्शन हे केलं आणि आता सगळं ओपन झालं आणि त्याचाच पहिला इव्हेंट म्हणून संडेला आज हॅप्पी स्ट्रीट पोलिसांनी अरेंज केलं। त्याला खूप अतिशय उत्साहाने आता सगळ्यांनी प्रतिसाद दिलेला आहे। खूप आनंद वाटतोय आणि असे चांगले दिवस पुन्हा आपल्या देशाला लाभावे आणि डोंबिवलीकरांना लाभावे या हेतूने हा चांगला इव्हेंट आहे आणि याच्यात लहान मुलापासून ओल्ड एजपर्यंत सगळ्यांनी भरभरून सहभाग घेतला आणि उत्साहाने आम्ही हा साजरा केला आणि त्याबद्दल आम्ही डोंबिवलीकरांतर्फे सगळ्या पोलिसांचा धन्यवाद देतो। मी तर वाशिंदवरून आलेलो आहे, त्याच हा हॅप्पी स्ट्रीट एन्जॉय करण्यासाठी सर्वांनी एन्जॉय करावं आणि असेच कार्यक्रम पोलिसांनी राबवावे आणि आम्ही सगळे त्याच्यात सहभागी होऊ आणि सगळ्यांनी वतीने आम्ही त्यांना सहकार्य करू। डोंबिवलीकर एकदम आनंदात आहे। हॅप्पी स्ट्रीट काय आहे हे कन्सेप्ट आम्हाला आत्ता समजतं आणि आम्ही इथे सकाळपासून एन्जॉय करतो आणि सकाळी 7 वाजतेपासून आलो आहोत। डान्स, तुमचं बॉक्सिंग, तुमचं स्केटिंग, तुमचं हे हॅप्पी स्ट्रीटचे फोटो काढणे, गो अँड आरोचा गेम, हे सगळे गेम आम्ही बघतो आहे, आनंद घेतो आहे। आमचं वय जरी वाढलेलं असेल तरी आम्ही लहान वयामध्ये आहोत असं गृहित धरून आणि तो आनंद आम्ही आता उपभोगतो आहे। तो आनंद आम्हाला सिटीमध्ये कधी उपभोगता येत नाही, तो आनंद आम्ही उपभोगतो आहे आणि जे पोलिसांनी जे करून दिलं आमच्यासाठी ते खरोखरच स्पृशनीय आहे आणि एकदम मजेदार आहे आणि असेच त्यांनी असेच इव्हेंट ऑर्गनाईज करावे आणि आम्ही जे सिनियर सिटीजन आहोत त्यांच्यासाठी चांगलं आहे आणि आम्ही असं कोणार्क अपना शहर अपनी बातें।